तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर INS विक्रांत प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दिली आहे. राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकी काय कारवाई होणार ते पाहावं लागेल. मानखुर गावात राहणारे फिर्यादी बबन भीमराम भोसले यांनी किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतर यांच्यावर विक्रांत याच्या डाग डुजी करता अंदाजे 57 कोटी रुपये व त्यापेक्षा जास्त निधी लोकांकडून गोळा करून तो राज्यपाल यांच्या कार्यालयात जमा न करता स्वतःच्या फायद्याकरता अपहार करून फिर्यादी व इतरांची फसवणूक केली म्हणून ट्रॉम्बे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तर या प्रकरणावरून राज्यसभेत बुधवारी एक अनोखी जुगलबंदी पाहायला मिळाली. ही जुगलबंदी होती शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात. ईडीच्या कारवाईवरून दोघांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं. पहा नेमकं काय घडलं राज्यसभेत. मैं गृहमंत्री जी का आभारी हूँ. मैं उनका भाषण सुन रहा था लोकसभा का. गृहमंत्री जी ने कहा है कि गवर्नमेंट विल डू एवरीथिंग टू इंश्योर दैट देर इज नो मिसयूज ऑफ द लॉ. इस कानून का मिसयूज नहीं होगा, आपने आश्वस्त किया है. संजय जी धन्यवाद. लेकिन क्या आपने आश्वस्त किया है, लेकिन क्या हमारे आंख में आग डालकर आप बोल सकते कि कानून का मिसयूज नहीं होगा, नहीं हो रहा है? धन्यवाद संजय जी. आप मुझे बताइए क्या हो रहा है. नेक्स्ट स्पीकर श्री के रविंद्र कुमार. एजेंसी श्री के रविंद्र कुमार कानून का मिसयूज नहीं कर रही है. एक सदस्य ने कहा कि आंख में से आग डालकर जवाब दे सकते हो. मैं तो जरूर दे सकता हूं अगर कोई आंख में से आग डालकर पूछने की हिम्मत रखता है. जरूर दे सकता हूं और किसी भी फोरम में रह, क्योंकि मेरे मन में चोर नहीं है साहब. हम वही करते हैं जो हमारी आत्मा कहती है और हम वही करते हैं जिसको आत्मा कानून के हिसाब से मानता है. मान्यवर मुझे कोई तकलीफ नहीं है. कोई आंख में से आंख डालकर सवाल पूछे, मैं आंख में आंख डालकर जवाब भी जरूर दे दूंगा.